नमस्कार श्रोते आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपण सर्वांचं स्वागत करते आपण किती नशिबवान आहोत ना की या बहुरंगी सृष्टीचं सुख अनुभवण्यासाठी आपल्याला देवानं दोन डोळे आणि दृष्टी दिली आहे पण जे दृष्टीहीन आहेत त्यांचं आयुष्य किती अवघड असेल याची कल्पनाही करवत नाही म्हणून त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी तसंच त्या समस्यांवर उपाय करण्यासाठी आणि अंधत्व येऊच नये याची काळजी घेण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशानं एक ते सात एप्रिल हा अंधत्व नियंत्रण सप्ताह म्हणून पाळला जातो अंधत्व आणि त्यावरील उपाय ह्याविषयी जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नागपुरातील प्रख्यात नेत्रशल्यचिकित्सक चिकित्सक अर्थात ऑप्थामॉलॉजिस्ट डॉक्टर वर्षा पांडे यांना त्या नागपूर ऑप्थाल्मिक असोसिएशनच्या अध्यक्ष होत्या राष्ट्रीय पातळीवर अनेक शोध प्रबंध प्रकाशित झाले आहेत तसंच सामाजिक कार्यात नेत्रदोषांवरील जनजागृतीपर लिखाण आणि अने व्याख्यानं अनेक ठिकाणी त्यांची झालेली आहेत आज आपण त्यांना आमंत्रित केलं आहे डॉक्टर आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे नमस्कार धन्यवाद मला इथं बोलावल्याबद्दल काही गोष्टी मी इथं जरूर महत्त्वाच्या सांगू इच्छेन ज्यामुळे जनजागृती होईल आणि नेत्र आजारांबद्दल आणि नेत्रविकारांबद्दल समाजातले बरेच गैरसमज किंवा त्याच्यातले दोष दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करण्याचा या दिवशी या व्याख्यानातनं प्रयत्न करूया डोळा हा एक अतिशय नाजूक आपल्या शरीराचा भाग आहे एक मिनटं तुम्ही सर्व डोळे बंद करून बघा आणि कल्पना करा की कि अंधत्व किती भयंकर आहे आणि त्याच दृष्टीने हा वीक एक ते सात एप्रिल हा अंधत्व नियंत्रण सप्ताह म्हणून साजरा केला जातो याचा तर मुख्य उद्देश काय आहे आणि याच्यात नेमकं काय का साध्य केलं जातं मुख्य उद्देश हेच आहे की बरेचसे आजार साधारण ऐंशी टक्के अंधत्व अंधत्व येण्याचे कारण आपण योग्य उपचार पद्धती केली योग्य वेळी निदान केलं तर टाळू शकतो ऐंशी टक्के हा खूप मोठा नंबर आहे त्यामुळे जर लोकांना याविषयी ज्ञान झालं तर ते अंधत्वाचं प्रमाण आपण कमी करू शकतो आणि या आठवड्यांमध्ये एक ते सात एप्रिल या आठवड्यामध्ये सर्वसाधारण नेत्र आजार त्यांची उपचार पद्धती आणि ते कसे टाळू शकतो याबद्दल जनजागृती करण्याचा प्रयास असतो आणि याच उद्देशाने हा वीक साजरा केला जातो डॉक्टर अंधत्व म्हटलं की साधारणपणे आपल्याला असं सा वाटतं की पूर्णपणे दृष्टीहीन जे आहेत त्यालाच अंधत्व असं समजलं जातं तर हे बरोबर आहे का अंधत्वाचे नेमके किती प्रकार आहेत अंधत्वाचे बरेच प्रकार आहेत अंधत्व पूर्णपणे अंधार म्हणजे लाईटही न दिसणं हे टोटल ब्लाइंडनेस म्हणतो पण बऱ्याचशा याच्यात लोकांना एक अर्धा भाग दिसत नाही किंवा फक्त सेंट्रल व्हिजन समोरच्या भागातलाच पोर्शन दिसतो किंवा अंधूक असं ब्लर्ड व्हिजन म्हणता येईल दिसतं पण सगळं असं पडद्यातनं पाहिल्यासारखं धुक्यासारखं आणि ह्या प्रत्येकाची कारण वेगवेगळी आहेत आणि योग्य वेळी उपचार निदान केलं तर बरीचशे आजार हे आपण बरे करू शकतो बरे करू शकतो कारण ही बरीच आहेत आपण सांगूयात का जन्मतः अंधत्व येऊ शकतं काही अनुवंशिक आजार आहेत ज्यामुळे अंधत्व येऊ शकतं डायबेटीज ब्ल आणि काज ब्लड प्रेशर या काही आजारांमध्ये सुद्धा रेटिनावरती परिणाम होऊन रक्तस्राव होऊन अंधत्व येतं संसर्गजन्य आजार डोळ्यांचे इन्फेक्शन्स ज्याच्यात कारकॉर्निया किंवा बुबुळावरती जर इन्फेक्शन झालं तर अंधत्व येऊ शकतं आणि आजकाल मॅक्युलर डिजनरेशन ह्या वयोवृद्ध लोकांमध्ये अंधत्व येण्याचं या प्रकारात पुष्कळ प्रमाण दिसतं आहे शिवाय डोळ्यांना होणाऱ्या इजा बारीक टोकदार वस्तू किंवा केमिकल्स ऍसिड अलकली हे डोळ्यात जाऊन यामुळे सुद्धा इजा होऊन अंधत्व होऊ शकतं पण या सर्वांमध्ये मी मुख्यतः एक सर्वांच्या निदर्शनात आणू शकते की कुपोषण हा एक खूप मोठा एक कारण आपल्या देशामध्ये आहे कुपोषणाने तसेच बळी खूप जातात पण व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये अंधत्व येतं आणि हे इतकं सहजपणे आपण टाळू शकतो योग्य आहार आणि त्याबद्दल अज्ञान लोकांमधलं दूर करून योग्य त्यांना जर दिशा दाखवली तर हे अंधत्वाचं लहान मुलांमधलं प्र प्रमाण आपण नक्कीच कमी करू शकतो तर व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी खूप आपण मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाहतो आणि आपण टाळू शकतो अंधत्व डॉक्टर मगाशी जसं तुम्ही म्हणालात तर भारतात नेमकं याचं प्रमाण पूर्ण जगात साधारण सध्या पाच कोटी दृष्टीहीन लोक आहेत आणि भारतात त्यात साधारण एक कोटी पन्नास लाख लोक अंध आहेत आणि याच्यातील ऐंशी टक्के आपण अंधत्व टाळू शकतो या लोकांमधलं हा हा तर नेमकं हे टाळण्यासाठी किंवा हे नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारतर्फे कुठल्या उपाययोजना राबवल्या जाते राज्य सरकारांनी बऱ्याच उपाययोजना केलेल्या आहेत नॅशनल प्रोग्राम ऑफ कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस हा एक प्रोग्राम बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरमध्ये पूर्वी खुपऱ्या ट्रकोमा नावाचा एक, एक आजार होता आणि त्यामुळे खूप लोकांना अंधत्व आलं होतं आणि त्यावेळेला हा सुरू झाला आणि नंतर आता अनेक वर्षांपासून त्याच्यात अनेक बदल होऊन तो चांगल्या प्रकारे राबवला चा जातो आहे जिल्हास्तरीय रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारच्या नेत्र सुविधा उपचार उपलब्ध आहेत शाळांमध्ये कॅम्प्स मुलांचं फ्री चेकअप्स फ्री चष्मे किंवा त्या तिथे चेकअप होऊन लहान मुलांमध्ये दृष्टीदोष लवकर लक्षात आणल्या जातात मोतीबिंदूचे शिबिरं तिथे ऑपरेशन्स फ्री ऑपरेशन्स या सर्व नेत्रदानाबद्दल जागरूकता आणि बुबुळावरील प्रत्यारोपण म्हणजे किराटो प्लास्टिकमुळे बरंच हे बुबुळावरचं अंधत्व कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो अशा बऱ्याच जा योजना आहेत आणि त्या अगदी तळागाळातल्या लोकांना मिळतील अशा प्रकारे सरकारचा प्रयत्न आहे आणि या सर्वांमध्ये सेवाभावी संस्थांचासुद्धा बराच हातभार आहे आणि सर्व स्तरावर लोकं हे शिक्षण तरुण मुलांना तिथल्या लोकल लोकांना देऊन अवेअरनेस किंवा जागरूकता आणण्याचा प्रयत्न पण विविध प्रदर्शन पोस्टर्स यातून सरकार करीत असतं तर या सगळ्या उपाययोजना ज्या झाल्या या, उपाय। या व्याधींवरच्या उपाययोजना पण ज्यांना दृष्टीच नाही आहे अशांना रोजगाराच्या दृष्टीने किंवा त्यांना त्या दृष्टीने काही प्रोत्साहनपर अशा काही उपाययोजना आहेत का हो असे पण उपाययोजना सरकारच्या आहेत त्याला रिहॅबिलिटेशन म्हणता येईल आपल्याला त्यांना ते कोणावरती अवलंबून राहू नयेत आणि त्यांची त्यांना त्यांच्या योग्य असे शिक्षण आणि त्यांच्या योग्य त्यांना काम करता यावं यासाठी पुष्कळशा योजना सरकारच्या आहेत आणि त्या प्रयत्न करून सरकार त्या मुलांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवत आहे बरोबर आहे डॉक्टर आपण असं म्हणतो की केवळ सरकारी पातळीवरती प्रयत्न करून चालणार नाही वैयक्तिक पातळीवरती देखील अशा प्रयत्नांची आवश्यकता आहे तर अंधत्व टाळण्यासाठी वैयक्तिक पातळीवरती प्रत्येकाने काय काळजी घेतली पाहिजे वैयक्तिक पातळीवर तर आपण बरंच काही करू शकतो सर्वात प्रथम मी सांगेन मुख्य आहार आहार खूप जरूरी आहे आपल्या हिरव्या भाज्या गाजर काकडी सलाडचे प्रकार फळं हे आपल्या आहारात नित्य नियमाने असलं तर व्हिटॅमिन ए त्याशिवाय इतर व्हिटॅमिन्स जे डोळ्याला जरुरी असतात ते सर्व आपल्याला मिळू शकतात शेवग्याच्या शेंगा पपई याबद्दल बरेच गैरसमज आहे पण ह्या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा व्हिटॅमिन एचा सोर्स आहे आणि जे लहान गावात खेडेगावात सरळ सहज अवेलेबल आहे सहज उपलब्ध आहे पण केवळ त्याच्या गैरसमजांमुळे की यांनी वातूळ आहे पोट दुखेल खाज येते म्हणून हे उष्ण उष्ण आहे म्हणून हे टाळल्या जातं मुलांना दिल्या जात नाही आणि केवळ त्यामुळे उपलब्ध असूनही आणि सहज देता ही देता येऊ शकलं तरीही लहान मुलांमध्ये व्हिटॅमिन एची कमतरता लहान गावात दिसते आहे तर हे सगळे जनजागृती आपण जर केली तर हा नक्कीच त्या मुलांना फायद्याचं ठरेल हे व्हिटॅमिन एच जे आहे तर केवळ लहानपणीच त्याचा उपयोग होतो दृष्टी सुधारण्याच्या दृष्टीने की मोठ्या वयातल्याही लोकांना सर्व वयात व्हिटॅमिन ए लागतं सर्व वयात त्याचा फायदा आहे रेटिनाच्या आपला जो मागचा जो डोळ्याचा पत्ता पडदा आहे ज्यावर मुख्य इमेज तयार होते तर त्याचं त्याच्या योग्य कार्यपद्धतीकरता व्हिटॅमिन एचा जरूर आहे आणि जरुरी आहे आणि त्यामुळे ते आपल्याला आयुष्यभर घ्यायला पाहिजे बरोबर आहे डॉक्टर आणि नेत्रदान महादान असं म्हणतात तर नेत्रदानाविषयी आपण थोडं सांगूयात आपल्या श्रोत्यांना की नेमकं कोण हे दान करू शकतो आणि कुठल्या परिस्थितीत करता येतात नेत्रदान हा खूप मोठा संकल्प आपण सर्वांनी करायला पाहिजे आणि याची पद्धत अगदी सोपी आहे सर्वजणं नेत्रदान करू शकतात सर्व वयातले करू शकतात फक्त त्यात तीन चार गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे एकतर मृत्यूच्या वेळेला इन्फेक्शन काही असेल म्हणजे जसं एच आय व्ही किंवा हिपॅटायटिस जॉन्डीस किंवा आता कोरोना असे काही जर इन्फेक्शस आजार असतील तर ती व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही आणि काही कारणांमुळे डोळाच पेशंट्सचा पण म्हणजे ब्लाईंड डोळा नाही म्हणता येणार डोळ्याचं बुबुळ जर खराब असेल तर ती व्यक्ती नेत्रदान नाही करू शकत पण बाकी सर्व करू शकतात आणि मुख्य लोकांना बरेचदा असतं आम्ही फॉर्म भरला नाही तर आम्ही कसं करू तर फॉर्म भरणं ही एक फॉर्मॅलिटी आहे ही फक्त लोकां जनमनात जागरूकता निर्माण करण्यासाठी आहे कारण आपल्याला माहित नाही उद्या कोणाचा मृत्यू कुठे आहे आपण आज इथे दहा फॉर्म भरले पण मृत्यूनंतर जर आपल्या जवळच्या व्यक्तींनी जर इन्फॉर्म केलं नाही तर त्याला त्या फॉर्म भरण्याला अर्थ नाही त्यामुळे फॉर्म भरणं ह्याच्यासाठी की आपल्या जवळच्या व्यक्तींना त्याबद्दल माहिती पाहिजे की मृत्यूनंतर त्यांनी कुठल्याही नेत्रपिढीला संपर्क करा आणि मग ते पुढची प्रोसेस करू शकतात आणि खरंच हे खूप म्हणजे सर्वांनी हा हे संकल्प जरूर करायला हवा डॉक्टर जसा हा अंधत्व नियंत्रण करण्यासाठी म्हणून सप्ताह आहे त्याचप्रमाणे सात तारखेला जागतिक आरोग्य दिन देखील आपण पाळणार आहोत तर सर्वसाधारणपणे लोकांनी आरोग्यासाठी काय काळजी घ्यावी हे आपण जाता जाता आपल्या श्रोत्यांना सांगूया हां जरूर डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली स्थापन झाली सात एप्रिलला तेव्हापासून हा दिवस आपण आरोग्य दिन म्हणून साजरा करतो तर तंदुरुस्त मन आणि तंदुरुस्त शरीर हा मंत्र आपण सर्वांनी पाळला पाहिजे आपलं स्वास्थ्य जर चांगलं असलं तरच आपण पुढे आयुष्यात काही आपलं योग्य दिशेने जाऊ शकतो कार्य करू शकतो तर तीन चार गोष्टी मला इथे शारीरिक व्यायाम खूप जरुरी आहे सर जिममध्ये जाणं नाही झालं तरी घरी करा फिरायला जा आपली घरची कामं करा सुद्धा शारीरिक व्यायाम होईल योगा मेडिटेशन हे खूप जरुरी आहे सध्याच्या तणावग्रस्त आयुष्यात मनाचा ताण कमी करण्यासाठी ते जरुरी आहे आहाराबद्दल आपण बोललोच आहोत तरुण पिढीकरता मला एक महत्त्वाचं अजून सांगावं वाटतंय की धूम्रपान धूम्रपान आणि जसं बाकीच्या घातक आहे तसं सुद्धा ते घातक आहे रक्तपुरवठा कमी होऊन ऑप्टिक नर्वचे रेटिनाचे आजार काजबिंदू मोतीबिंदू हे सर्व लवकर वयात होऊ शकतं जंक फूड टाळा स्वस्त झोप घ्या डोळ्यांना आराम द्या कम्प्युटर मोबाईलसारख्या या नेटच्या हां स्क्रीन टाईमच्या विळख्यात आपण सर्व फसलेलो हो, आहोत त्याच्यातनं बाहेर यायचा प्रयत्न करा आणि ह्या सर्व गोष्टी आपण जर पाळल्या तर आपल्या पिढीला पुढच्या पिढीला म्हणजे आपल्या मुलांवरही हे संस्कार आपोआपच होतील आणि त्यामुळे आपण पुढची पिढी शरीरानं आणि मनानं सुदृढ होईल यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे बरोबर आहे डॉक्टर आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना डोळ्यांविषयी आणि सर्वसाधारण आरोग्याविषयी अतिशय महत्त्वाची आणि मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद